नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। एक महत्त्वाची मोठी बातमी हाती येते। दावडी येथे घराला आग लागून अंदाजे 5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। 40,000 रोख रक्कम आगीत जळून खाक झालेली आहे। अग्निशामक दलाने आग भिजवल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। दावडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील एकनाथ पंढरीनाथ गावडे यांच्या राहत्या घराला आग लागून सुमारे 5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। 40,000 रोकडसह 3 तोळे सोन्याचे दागिने, धान्य, संसार उपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आहे। रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। महसूल विभागाने पंचनामा केला असून आग ही शॉर्ट सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। अग्निशामक बंबने आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। घरात 2 गॅस सिलेंडर टाक्या होत्या, घरात दुचाकी गाडी होती, मात्र आग आटोक्यात येताच पोलीस पाटील डुंबरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं गॅस सिलेंडर दुचाकी बाहेर काढली। या आगीत घरात ठेवलेली 40,000 रोख रक्कम, 3 तोळे सोन्याचे दागिने, फ्रीज, टीव्ही, संसार उपयोगी साहित्य, गव्हाची 4 पोती, बाजरीची 4 पोती, फर्निचर व कपडे जळून खाक झालेले आहेत। अग्निशामक बंब घटनास्थळी लवकर आल्यानं मोठी हानी टळलेली आहे असं मत ग्रामस्थ रामदास गोत्रे, रमेश होरे, अशोक सातपुते, बाबासाहेब डुंबरे, बाळासाहेब गावडे, संदेश गावडे, सुरेश होरे, शिवाजी कान्हूवकर, ऋषिकेश घाडगे यांनी सांगितले। प्रतिनिधी तुकाराम बोंबले, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।